कारण ते आयोजनापासून आमच्या सोबत आहे, भक्कम पाठिंबा घेऊन. तर आपण प्लीज मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या वन्यजीवन वृत्ताचे माननीय श्री लिमये सर, मंचावरील उपस्थित सर्व एक्सपिरियन्स्ड अनुभवी वन्यजीवप्रेमी आणि पिलारे शेठ साहेब अडगावकर मॅडम आणि प्रामुख्याने आपण सर्वजण ज्यांनी मोठ्या हिराऱ्याने सहभागी होऊन सर्वांनाच आणि एकमेकांना इन्स्पायर केलं. म्हणतात की एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वान नाही पण गुण लागला. तर हे जे संमेलन आहे याच्या माध्यमातून अनेक मनांवरती परिणाम होणार आहेत. मग अनेकांच्या नजरेतून ते चांगले असो वाईट असो, आपल्याला माहिती आहे की हे वन्यजीव संमेलन जे आहे हे पहिलं आहे आणि एक आगळा असं आगळा आणि वेगळा असं आहे. पक्षीमित्र संमेलन जशी होतात, परंतु हे वन्यजीव संमेलन जे आपलं राज्यस्तरीय झालं हे खरोखर एक आगळं वेगळं आणि वनकर्मचाऱ्यांच्या भावना व्यक्त करणारं करू देणारं एक व्यासपीठ. माझ्या टेरिटोरियल पोस्टिंगमध्ये घडलेली एक घटना सांगतो वन्यजीवाबद्दल. आर्णी, उत्तर आर्णी म्हणून एक रेंज आहे यवतमाळ वन विभागामध्ये, आणि त्या ठिकाणी आम्हाला एक खबर लागली की त्या ठिकाणी एक अजगर मादा आणि तिची 10 अंडी. म्हणजे वन्यजीवांबद्दलचं प्रेम आपलं कसं वाढतं म्हणा किंवा कसा आपल्याला अनुभव येतो, जो तुम्ही सर्वांनी दाखवला त्याच्याच प्रकारचं एक छोटंसं उदाहरण तुमच्यासमोर सांगतो. आणि जेव्हा आम्हाला समजलं की 10 अंडी आणि एक अजगर त्या ठिकाणी आहे आणि गावाच्या शेजारी आहे, त्यावेळेस आमची टीम गेली आणि मी स्वतः पण त्या ठिकाणी गेलो आणि अजगराला रेस्क्यू करून आम्ही आणलं. आणि अंड्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आमच्याकडं होता, कारण आमच्याकडं तांत्रिक ज्ञान काहीही नव्हतं. हा आमच्यासाठी पहिला अनुभव होता. आणि आपल्या विभागामध्ये म्हटलं जातं की जनरली आपण मार्गदर्शन घेतो. लिमये सर पण सांगतात की जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही मला विचारू नका, तुम्ही तुमच्या स्तरावर आधी करा आणि मग पाहूया. तर त्याच पद्धतीने आम्ही ठरवलं की त्या अंड्यांचं काहीतरी करू आपण, जेणेकरून त्याच्यातली पिलं आहेत ती सुखरूप बाहेर पडतील. इंटरनेटवरती सर्च केला, काही 2-4 वन्यजीवप्रेमींना किंवा जे ज्यांना सापाचं ज्ञान आहे त्यांना विचारलं, तर त्यांनी आम्हाला एवढं समजलं की 24 डिग्री सेंटीग्रेडमध्ये जर आपण त्यांना जर वाळूच्या याच्यावरती ठेवलं अंड्यांना तर ती त्यातून पिलं बाहेर येऊ शकतील. मग आम्ही CCTV कॅमेरे लावले जेणेकरून काय प्रॉब्लेम यायला नको, नंतर प्रूव्ह करायची वेळ आली तरी पण आपण ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि सांगावंसं वाटतं की 3 ते 4 दिवसानंतर त्याच्यातलं एक अंडं फुटलं आणि त्याच्यातून एक अजगराचं पिल्लूचं तोंड बाहेर आलं. तर ज्यावेळेस सर्वांनी त्या डोळ्याकडं आणि त्याच्या त्या गुळगुळीत तोंडाकडं पाहिलं, त्याच्यानंतरची जी भावना होती ती कदाचित ज्या माता असतील त्या सांगू शकतील. तर म्हणजे आपल्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यातून इतक्या मोठ्या प्रमाणाचं जे काही म्हणतात ना त्याला की मला अनुभव भेटतो, आणि त्या अनुभवाच्या आधारे आपल्याला गोडी निर्माण होते. मी अभिमानाने सांगू शकतो की आम्हाला जे वानकडे सर आहेत या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांच्यासारखे बॉस 1-1.5 वर्षासाठी यवतमाळ वनविभागाला मी असताना लाभले, आणि त्यांच्या संगतीतूनच म्हणा की एक वन्यजीवाची पण गोडी त्यांच्यामुळं तयार झाली. सकाळी आम्ही सायकलिंगला जायचो दररोज, तर त्यांच्याकडं साठा इतका मोठा आहे की मला तरी वाटतं अगदी 1-2 वर्ष जरी त्यांच्याबरोबर राहिलं दररोज 2-2 तास तरी तो संपणार नाही. आणि त्या माध्यमातून अनेक स्टोरी ऐकायला भेटायच्या. सर ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेस टायगर त्या ठिकाणी जवळच यवतमाळच्या शेजारी आला होता, आणि त्या टायगरचं मॉनिटरिंग कसं करायचं, आणि ते मॉनिटरिंग करत असतानाच सरांनी मशानावर बसण्याची आम्हाला ज्ञान दिलं की मशानावर कसं बसायचं असतं, कोणत्या काळजी घ्यावी लागतात जेणेकरून आपल्याला
आणखी चांगली ऑब्जर्वेशन घेता येईल. तर सरांनी सांगितलं की एकदम शांततेने आपल्याला बसलं पाहिजे, आपला डब्बा वगैरे आपण घेऊन गेलं पाहिजे, जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. आणि एक दिवस सकाळी आम्ही बसलो होतो मशानावरती आणि एक टकाचोर रुफस ट्रीप आहे जो उडत उडत आला आणि काहीतरी शेजारच्या झाडावर बसला आणि त्याच्या आवाजामध्ये तो काहीतरी बोलत होता. त्यावरून सरांनी सांगितलं, अरे हा फक्त बोलत नाही आहे, तो आपल्याला काहीतरी सांगून गेला आहे आणि ह्या ठिकाणी कदाचित टायगर वगैरे असू शकतो. म्हणजे ज्या गोष्टीची आपण संगत घेतली त्या व्यक्तीच्या तोंडून जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती जो विश्वास बसतो म्हणजे तो अतुलनीय असा असतो. तर अशा व्यक्तींबरोबर, अशा महान एक्सपिरियन्स पर्सनबरोबर राहण्याचे आम्हाला मला योगदान भेटलं आणि मी माझं भाग्य समजतो की लिमये सरांसारखे बॉस दुसरे मला लाभलेत की ज्यांना पण वन्यजीवांबद्दल एवढं आकर्षण आहे आणि प्रेम आहे. या ठिकाणी आल्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं बर्ड जो वीक झाला पक्षी सप्ताह, त्याच्यामध्ये सरांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं की भांडूप या जागेवरती खूप चांगली अशी बर्डची साईट आहे आणि त्या ठिकाणी आपण ज्यांना ज्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटेल त्या ठिकाणी त्यांनी गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी अनेक वेळा माझा जाण्याचा योग आला आणि खरोखर पक्ष्यांबद्दलचं थोडंफार प्रेम, जास्त नाही म्हणत पण थोडंफार प्रेम माझ्यामध्ये वाढलं आणि त्याच्यातूनच काही प्रजातीचे पक्षी मी आयडेंटिफाय करू शकतो. कमीत कमी 10-12 पक्षी तरी मी आता आयडेंटिफाय चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे ही एक प्रकारची आवड आहे, जर आपण वेळ दिला तर डेफिनेटली आपल्याला त्याची हळूहळू आवड लागते. जशी ही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तुम्ही सर्वांनी आणि त्या खरोखर मनाला भावून गेल्या आणि आवड निर्माण होण्यासाठी पोस्टची गरज नसते. जो अनुभव एखादा वनकर्मचारी घेऊ शकतो कदाचित आपल्या पूर्ण आयुष्यभर मोठा IFS अधिकारी म्हणा किंवा दुसरा कोणी घेऊ शकत नाही, त्याला जॉबचं सॅटिस्फॅक्शन म्हणतात. तर आपण सर्वजण खरोखर या ठिकाणी येऊन आम्हाला सर्वांना, पर्टिक्युलरली मला इन्स्पायर केलं त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद देतो. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पण धन्यवाद देतो आणि परत एकदा सर्वांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एक आपण 10-15 मिनटामध्ये जेवणासाठी ब्रेक घेणार आहोत. तत्पूर्वी एक उपक्रम या ठिकाणी बाकी आहे, तो मी लबडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम हाती घ्यावा. धन्यवाद. तानसा अभयारण्यामध्ये जिंदाल कंपनी